छोटी मतदार बंधू भगिनींच्या मनामध्ये काय होतं त्यांनी त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलंय, आणि त्यामुळे आजही आपण बघतो की कोणत्याही प्रश्नाला, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळे घटक आहे, या घटकांचे प्रश्न केंद्र सरकार म्हणा किंवा त्या बीजेपीचं केंद्र सरकार आहे, राज्यामध्ये बीजेपीची सत्ता असताना सोडवलेले दिसत नाही. आणि त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मतदारसंघामध्ये विधानसभेला सुद्धा असंच वार राहील, कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना या लोकसभेला दिसते आणि त्याच भावना विधानसभेला दिसते असं वाटतं. आता शेवटी संसदेमध्ये विरोधी पक्ष अतिशय मजबूत असा या 5 वर्षासाठी आहे, तरी सत्ता जरी नसली, बीजेपीची सत्ता केंद्रामध्ये असली, परंतु केंद्रामधले जे निर्णय आहेत त्या निर्णयाला चुकीचे निर्णय असतील तर त्याला विरोध करण्याचं काम नक्कीच विरोधक म्हणून त्या ठिकाणी करतील. आणि मी विरोधी खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी कांदा उत्पादक भागातील जेवढे खासदार आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नक्कीच प्रयत्न करू असं मला वाटतंय. जीवनची कामं करताना तसं जर बघितलं तर प्रत्येक ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं. ज्या गावामध्ये योजना आहे सुरुवातच विहिरीपासून होते, उद्भव जर चांगल्या पद्धतीने लागला तर बाकीच्या राज्य शासनाचा त्याच्यामध्ये हिस्सा आहे. परंतु शेवटी केंद्र आणि राज्य शासनाने पैसे दिले, परंतु त्या ज्या गावासाठी आहे त्या गावातील ग्रामपंचायतीने किंवा त्या गावातील लोकांनी या सगळ्या योजनेकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. उद्भव जर पाणी लागलं तरच बाकीच्या पुढच्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. कधीच विहिरी खोदून तयार केलेली आहे, परंतु ज्या योजना धरणावरून पाणी आणून करण्याच्या आहेत तर त्या ठिकाणी जर व्यवस्थितपणे पाण्याची पाईपलाईन असेल या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं बघून घेणं गरजेचं आहे. तरी आता लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी दिली तर जिथं जिथं त्याचाही आढावा घेऊन संबंधित अशी काही चुकीची कामं झाली असतील तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी शिफारस केली जाईल आणि दुरुस्त करून शेवटी जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे, चांगल्या पद्धतीची कामं झाली पाहिजे, ही भावना माझी पहिल्यापासून आहे आणि आत्ताही तशीच राहणार.